मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार अधिकृतरित्या स्वीकारलाय आणि यावेळी बोलताना दहशतवादाला आळा घालण्यासाठी तसंच महिला आणि नागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. पडसलगीकर हे मूळचे पुण्याचे असलेले महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यातच घेतलं आहे. आयपीएस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांनी तब्बल 17 वर्ष 1997 पासून गुप्तचर विभागात विविध पदांवरती कामही केलं आहे. पोलीस त्यांचं काम हे नागरिकांशी अगदी संलग्न असतं, त्यांच्या सहकार्याशिवाय पुढचं काही करू शकत नाहीत. तर मला अशी खात्री आहे की मुंबई पोलीस नागरिकांसाठी सर्वात जास्ती आपले उपाययोजना करतील आणि पूर्ण पोलीस कारवाई जे सगळे नागरिक आहेत त्यांच्यासाठीच राहील. मुंबई शहरात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतात, टेरिस अटॅक झालेले आहेत, आतंकवादी हमले, सायबर क्राईम आहे, क्राईम अगेन्स्ट सिनियर सिटिझन्स विमेन, या सगळ्या गोष्टींसाठी प्राधान्य दिलं जाईल. पण मुख्य म्हणजे मला एक आपल्याला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे, ही सर्व कारवाई पोलीस दलातले कर्मचारी आणि अधिकारी करतात. वरिष्ठ अधिकारी फक्त त्यांना गाईड करायसाठी सल्ला द्यायसाठी असतात. वर्षानुवर्ष सर्व कर्मचारी आणि पोलीस अधिकारी जवळजवळ 50,000 आहेत, त्यांची उत्तम कामगिरी झालेली आहे आणि ती कामगिरी परत चालू राहील अशी मला अपेक्षा आहे. मुंबईचे नवनियुक्त आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या एकूणच कारकिर्दीवरती आणि त्यांच्या माहितीबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. दत्ता पडसलगीकर हे 1982 आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. आयबीए मध्ये असताना अतिरिक्त महासंचालक पदावर ते कार्यरत होते. गुप्त वार्तेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटवर्क असलेले ते अधिकारी होते. अमेरिकेसह विविध देशांच्या दूतावासात त्यांचा कार्यानुभव आहे. अतिशय चाणाक्ष आणि कठोर अशी ख्याती असलेले ते अधिकारी आहेत. तर नव्या पोलीस आयुक्तांसमोरील आव्हानं काय असणार आहेत त्यावरती देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. मुंबई ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे, त्यामुळे मुंबई दहशतवाद्यांपासून सुरक्षित ठेवणं हे एक भलं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल. दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आणि दहशतवादी संघटनांचा तपास करण्याचं आव्हानही असणार आहे. पोलीस दल अत्याधुनिक साहित्यांनी आणि टेक्नॉलॉजीने सक्षम बनवणं, त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणं हे आव्हानही पडसलगीकर यांच्यासमोर असणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी स्वतंत्र दहशतवाद विरोधी इंटेलिजन्स युनिट असणं आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली ही मागणी मार्गी लावायची आहे त्यांना. त्याचबरोबर मुंबई महिलांसाठी सुरक्षित देखील करायचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. मुंबई पोलीस दलात महिला अधिकाऱ्यांचा तुटवडा भरून काढायचा आहे. त्याचसह स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालयाच्या मागणीचा पाठपुरावा देखील त्यांना करायचा आहे. आणि एकूणच मुंबईतली वाढती गुन्हेगारी कमी करायची आहे हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. सायबर फसवणुकीचे वाढते गुन्हे रोखणं आणि सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती करणं हे देखील आव्हान दत्ता पडसलगीकर यांच्यासमोर असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.